कर्ज कर्ज वाढायचा प्रश्नच येत नाही. उत्पन्न आपलं एवढं आता वाढा लागलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की जीएसटी मधूनच 1,80,000 करोड दर महिन्याला यायला गेले. इन्कम टॅक्स भरणारे लोक 3 करोड वरून आता 8 करोड वर गेलेले. इन्फ्रास्ट्रक्चर मधून मोठी रक्कम मिळते. एक्सपोर्ट आता 64,00,000 ते 6,40,000 कोटी वर गेलेला आहे. त्यामुळं कर्जाचा आकडा वाढतोय किंवा दर जो त्याला अडचण येईल असा काय चिंता करण्याचा विषय नाही. एवढा जीएसटी जातो तेवढाच त्या ठरलेल्या तारखेला येतो. पूर्वीच 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार हे ढोंग करत होतं की पैसे आले नाहीत पैसे आले नाहीत. हे सगळे इलेक्ट्रॉनिक सिस्टीमने चालणारं काम आहे. तिथं कोण मॉनिटर बसवलेलं नाही आहे की या राज्याला कमी पाठवा त्या राज्याला कमी पाठवा जास्त पाठवा असं होत नाही. राज्याचे आलेले पैसे 31 तारखेला बरोबर त्याचं विभाजन होऊन त्या त्या राज्यांना जातं. हे त्या इलेक्ट्रॉनिकली आणि डिजिटली होत असतं. त्यामुळं अशा पद्धतीचा आरोप हे जे स्थगितीचं सरकार होतं ते करत होतं. आमचं सरकारनं असा आरोप कधीही केलेला नाही. राज्यामध्ये सरकार आपण बघताय आणि इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बघा ना, आज समृद्धी सारखा प्रकल्प झाला, अटल सेतू झाला, आता तो मरीनचा तो झाला, सगळीकडे जाता येईल. आपला कोल्हापूर उस्मानाबाद लातूर रस्ता बघा, तुम्ही आळतीर तासात तुम्ही सोलापूरला मिरजला जाताय. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. बोट्स चालू आहे, विमानतळ झाली, आपलं विमानतळ झालं, भक्ती मार्गात आता ते काम आता लाईन आउट झालेलं आहे. तोही मोठा रस्ता होईल, त्याच्यामुळे तर इकॉनॉमी मध्ये खूप फार मोठा बूस्ट तयार होईल. त्यामुळे बजेट पैसे येत नाहीत हे म्हणणं चुकीचं आहे.